आमच्या संकल्पाला आपल्यामुळे फळ मिळणार आहे, म्हणून हा एक छोटासा सन्मान स्वीकारावा. सुंदर प्रतिमा. थँक्यू. त्याचबरोबर या विशेषांकासाठी, या महानायक या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी ज्यांनी आम्हाला पाठबळ दिलं, ज्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं, ते आमचे सहकारी मार्गदर्शक मान्य अमोल दिवळेकर यांचाही जाणीवांना सन्मान करावा अशी विनंती करतो. त्याचबरोबर सरळ संस्थेचे आमचे सहकारी असलेला अंक आहे, मी तो चालत होतो की मलपृष्ठ आणि मुखपृष्ठ मिळून ते 132 होतात, आणि कदाचित बाबासाहेबांच्या 132व्या जयंतीच्या निमित्ताने याच्यापेक्षा चांगली काही आदरांजली किंवा कृतांजली असू शकेल असं मला वाटत नाही. कारण आत्ता ज्या स्वागत गीतामध्ये सांगितलं की किती भीमाच्या सांगाव्या कथा त्याने समाज सुधारला, आज बाबासाहेबांचा संघर्षाला जवळजवळ 100 वर्ष पूर्ण होत आहेत, आणि या 100 वर्षाच्या कालावधीमध्ये बाबासाहेबांचा संघर्ष आणि त्या संघर्षा प्रत्येकच्या नंतर एक प्रस्थापित झालेली पिढी आणि त्या पिढीची पुढची पिढी जी आहे ती माझी किंवा अमोल काटींची आमची पिढी आहे, आणि ही पिढी आमच्यावर अन्याय झाला, आमच्यावर अत्याचार झाला, आजही गावकुसामध्ये, राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, अर्थकारणामध्ये आमच्या समस्या आहेत तशाच आहेत, किंवा अजूनही आमचं जे समतेचं गाव आहे, शोषणमुक्त समाजाचं जे गाव आहे ते दूर आहे, अशा पद्धतीची मांडणी करून चालणार नाही असं मला वाटतं. कारण मी असेल, अमोल काटे असेल, आम्ही लाभार्थी गटातले कार्यकर्ते आहोत. आज मी वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकलो, अमोल सारखा माणूस एक चांगला व्यवसाय उभा करू शकला, कारण आमच्या वाट्याला जो संघर्ष यायचा होता तो संघर्ष बाबासाहेबांनी करून ठेवला, आणि त्या संघर्षाचं प्रतीक म्हणून जे काही आम्ही आज तुम्हाला विचारपीठावर उभे दिसतोय, मग ते समाजकारणात असेल, राजकारणात असेल, ते आम्ही उभे आहोत. आणि म्हणूनच बाबासाहेबांच्या संघर्षाचं कौतुक करताना त्याच्या फलिताविषयी सुद्धा आपण बोलायला पाहिजे, आणि बाबासाहेबांच्या पश्चात जेव्हा 21व्या शतकात आंबेडकरवादाचा विचार आपण करतो तेव्हा पुढचं काय याच्या संदर्भामध्ये आपण जास्त चर्चा करायला पाहिजे, आणि दरवेळेस आपण संप, घोषणा, मोर्चे या अनुषंगाने जेव्हा जेव्हा काही घटना घडतात त्या घटनेला तत्कालीन प्रतिक्रिया देण्याच्या पलीकडे जे संचित आपल्याकडे आहे, ज्याच्यापासून माझ्या या पूर्वीच्या 56 पिढ्या वंचित होत्या, त्या वंचित 2000 वर्षाच्या काळ्या कालखंडानंतर आज जे आमच्याकडे संचित आहे या संचिताचा गौरव केला पाहिजे, आणि ते संचित माझ्या जास्तीत जास्त समाज बांधवांकडे कसं जाईल या पद्धतीची सवय आपण उभी केली पाहिजे. म्हणजे बाबासाहेब ज्या पद्धतीने सांगतात की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, परंतु आज परिस्थिती अशी आहे की जे शिकलेले आहेत ते संघटित नाहीत, जे संघटित आहेत ते संघर्ष करत नाहीत, आणि जे संघर्ष करतायत ते शिकलेले पण नाहीत आणि जर संघटित पण नाहीत. त्याच्यामुळे मुठभर लोकांनी मुठभर आपल्या हितसंबंधांसाठी चळवळी करणे, संघटना काढणे, राजकीय पक्ष काढणे याच्यातून समाजाची क्रांती होणार नाही, विकास होणार नाही, तर जी लोक बाबासाहेबांच्या संघर्षाचे लाभार्थी आहेत त्या लोकांनी आपल्याला मिळालेला लाभ हा आपल्या उर्वरित वंचित समाजापर्यंत पोहोचवण्याची चळवळ उभी केली, जी चळवळ जाणीव फाउंडेशनने जाणीवपूर्वक गेल्या काही वर्षात केली आहे, ती खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचाराला आदरांजली आणि त्याचं भविष्य असं मला वाटतं. कारण जाणीव फाउंडेशनचं काम मी गेली अनेक वर्षापासून बघतोय, मग ते त्यांचं कोरोना काळातलं काम असेल किंवा अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानमध्ये एका कार्यक्रमाला मी आवर्जून उपस्थित होतो तेव्हा शिशु वर्गामध्ये, बालवर्गामध्ये त्यांनी ह्या पद्धतीच्या पूर्वगामी विचारांची रुजवात करण्यासाठी
घेतलेले वेगवेगळे कार्यक्रम असतील, मग ते सांस्कृतिक कार्यक्रम असतील, शैक्षणिक कार्यक्रम असतील, वैचारिक कार्यक्रम असतील, किंवा सरगंधाचाच गेल्या 2 महिन्यापूर्वी झालेला गोपाळजी आणि अमोलजी यांच्या सहकार्याने झालेला कार्यक्रम असेल आणि त्याच्यामध्ये सामाजिक चळवळीतल्या लोकांचा सन्मान करणे आणि त्यांना एक ताकद देणे या संदर्भातलं काम असेल, ही कामं ही माणसाला माणूस जोडणारं, विचारांना विचार जोडणारं आणि सगळ्या वंचितांची ताकद एकत्र करून ते समतेच्या नव्या गावाला घेऊन जाणारं काम आहे. म्हणून जाणीव फाउंडेशनचं काम हे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचारांचं काम आहे असं मला वाटतं. मित्र हो, हा जो विशेषांक आहे समतेचा महानायक, याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल अनुक्रमणिका जरी चालली तरी लक्षात येईल की याच्यामध्ये आंबेडकरी चळवळीच्या परिघामधल्या नेहमीच्या लोकांपेक्षा वेगळ्या लोकांचे लेख आहेत. मग ते सरचे संजय नार सर असतील किंवा विकास सोताटे सर असतील किंवा पी एल आमदारांसारखे शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारी व्यक्ती असेल किंवा बैलुमे सर असतील किंवा सबनीस सर असतील जे मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आहेत त्यांचा लेख असेल. ही सगळी लोक जी आहेत ही वेगळी आहेत. किंवा इतर संशोधक संजय सोनवणी सर असतील आणि ही लोक फक्त आंबेडकरी चळवळीचा परीघ मांडताना फक्त राजकीय परीघ किंवा राजकीय पक्ष या अनुषंगाने न मांडता शाहू फुले आंबेडकरांपर्यंत ते पोहोचतात. त्याच्या पलीकडे परीघ तो बुद्धापर्यंत नेऊन पोहोचवतात, महावीरांपर्यंत नेऊन पोहोचवतात आणि ज्या श्रमण संस्कृतीचं आपण अपत्य आहोत, ज्या श्रमण संस्कृतीला 2500 वर्षाचा गौरवशाली असा इतिहास आहे, त्या श्रमण संस्कृतीचं म्हणजे त्याच्यामध्ये बुद्ध असेल किंवा महावीर असेल आणि त्या सगळ्या श्रमण संस्थेचा परिपाक म्हणून आज जी काही आंबेडकरवादी वैचारिक चळवळ आहे त्या अनुषंगाने एक अनुभवाचं विचारांचं भावविश्व या सगळ्या समतेचा महानायक या पुस्तकामध्ये तुम्हाला आवर्जून दिसेल. हे आवर्जून वाचण्यासारखं पुस्तक याच्यासाठी आहे की याच्यामध्ये फक्त बाबासाहेबांनी काय केलं याच्याविषयी सांगितलेलं नाही, त्याच्याविषयी प्रबोधन तुमचं आमचं झालेलंच आहे आणि आपण इथे उपस्थित सगळेच लोक बाबासाहेबांच्या संघर्षाविषयी त्यांच्या इतिहासाविषयी जाणून आहोत, परंतु त्यांनी माझ्या आयुष्यामध्ये आणि माझ्यासारख्या अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये काय रुजवात रुजवली आणि त्याचं आजचं फलित काय या संदर्भात चर्चा या समतेच्या महानायक या चित्र सगळ्या पुस्तकामध्ये. या संदर्भात मी आवर्जून इथे सांगू इच्छिते की बाबासाहेबांचा इतिहास तुम्हाला माहितीच आहे, सगळ्या इतिहास आणि सणावळ्या आणि घटना तुम्हाला पाठ आहेत, परंतु बाबासाहेबांनी केलेल्या कर्तृत्वाच्या पलीकडे त्यांनी ज्या ज्या लोकांना चालना दिली, ज्या ज्या लोकांच्या मनामध्ये आणि विचारांमध्ये हे सगळं पाठबळ पेरलं त्या लोकांच्या ज्या कथा आहेत या कथा सुद्धा त्यांचे चरित्र सुद्धा हे बाबासाहेबांचं एक्सटेंडेड चरित्र आहे असं मला वाटतं. उदाहरणार्थ माझं नाव डॉक्टर अमोल देवळेकर, देवळेकर हे माझं आडनाव, मी पूर्वाश्रमीचा पवार. आमचं नाशिक जिल्ह्यातील देवळा नावाचं गाव आहे, तालुक्याचं गाव आहे देवळा. त्या देवळा गावाचा इतिहास हा बाबासाहेबांपासून वेगळा काढता येणार नाही. इथे अंजलीताई आहेत आणि अंजली त्यांच्या उपस्थितीमध्ये आमच्या गावाचा जो इतिहास आहे तो आवर्जून मला इथे सांगावं असं वाटतं. तर गावाचा इतिहास आहे की 1874 साली महारवतन कायदा हा इंग्रज सरकारने पारित केला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की इनाम बलुत आणि वतन अशा त्या पद्धती होत्या आणि महारवतन कायद्यानुसार गावगाड्याच्या चौकटीला महार समाज जो होता तत्कालीन त्याला बांधून घेतलं आणि 52 पेक्षा जास्त मोठ्या कामांची लिस्ट त्याला देण्यात आली, ज्याच्यामध्ये अगदी पाटलाच्या घराची लाकडं फोडण्यापासून त्याच्या मुलाची शी काढण्यापासून ते मामलेदार आला तर त्याच्या घोड्याच्या पुढे पळत जाणे, गावात दवंडी देणे, खरारा करणे, म्हणजे तो एकाच वेळी आरोग्य विभागाचा पण कर्मचारी असायचा, दुसऱ्या वेळी तो महसूल विभागाचा पण कर्मचारी असायचा आणि त्या बदल्यामध्ये त्याला जे काही मिळायचं ते वतन पण मिळायचं नाही, त्याला इनाम पण मिळायचं नाही, त्याला बलूत मिळायचं आणि ते बलूत म्हणजे सुकी भाकरी किंवा पाटलाच्या घरामध्ये जे काही उरलं सुरलं मिळेल ते आणि थोडीशी वतनी जमीन अशा पद्धतीचं ते महारवतन कायदा होता. त्या महारवतन कायद्याला या देवळा गावाने आक्षेप घेतला आणि तत्कालीन कलेक्टरकडे 1884 ला अर्ज केला. त्या अर्जावर पुढे काही कारवाई झाली नाही. नंतर बाबासाहेब जेव्हा 1920 ला परत आले आणि ही सगळी आंबेडकरवादाची चळवळ प्रवाही झाली तेव्हा परत आमच्या खापर पंजोबांना त्याची आठवण आली आणि खिलाजी पवार हे आमचे खापर पंजोबा आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम ही गावकीची प्रथा त्यागली आणि सोडली. आता 1922 ला महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ही मारकीची परंपरा सोडणारं गाव आमचं देवळा
त्याच्यानंतर तिथल्या गावातील तत्कालीन सवर्ण समाजाने आमच्या या सगळ्या अस्पृश्य समाजावर, म्हणजे त्याच्यामध्ये महार असतील, मातंग असतील आणि चर्मकार बंधू असतील, या सगळ्यांवरती बहिष्कार टाकला. त्यांचं गावातलं जाणं येणं, किराणा दुकान, पाणी भरणं हे सगळं बंद केलं. आमच्या पंजोबांनी त्या काळामध्ये स्वतःची पिठाची गिरणी काढली, त्या काळामध्ये स्वतःची विहीर खोदली, त्या काळामध्ये स्वतःचं किराणा दुकान काढलं आणि जवळचं गाव म्हणजे सटाणा आणि नांदगाव इथे आठवडे बाजार आणून 5 वर्ष तब्बल हा जो गंभीर असा बहिष्कार होता तो सहन केला. ही घटना बाबासाहेबांना कळली आणि बाबासाहेबांनी त्याचा दीर्घकालीन असा पाठपुरावा केला. गोलमेज परिषदेत सुद्धा भाषण करताना त्याचा उल्लेख केला. आणि बहिष्कृत भारतचे जे काही अंक आहे, जोड अंक, त्याच्यामध्ये 1926 आणि 27 दरम्यान 6 लेख बाबासाहेबांनी या महारत्न कायद्यामध्ये लिहिले आणि त्या 6 लेखांमध्ये 23 वेळा देवळा या गावाचा उल्लेख आहे. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये 1927 साली बाबासाहेब स्वतः या देवळा गावाला आले. त्याचं कारण होतं की तिथल्या मामलेदाराने त्याची दखल घेऊन हा बहिष्कार मागे घ्यायला सांगितला. 1927 साली बाबासाहेब स्वतः देवळा गावाला आले. त्यावेळेस भारतभूषण पंडाला देवळ्यातल्या गावकऱ्यांनी 156 रुपये वर्गणी दिली. हे बहिष्कृत भारतमध्ये बाबासाहेबांनी 26 नोव्हेंबर 1927 अंकामध्ये लिहून ठेवलं. आणि त्यांचं जे पुस्तक आहे महार आणि त्याचे वतने, रोहन प्रकाशन नागपूर यांनी प्रकाशित केलेल्या त्या पुस्तकामध्ये हा सगळा संघर्ष, त्याचा तपशील हा बाबासाहेबांच्या लेखणीतून उतरलेला आहे. आणि बाबासाहेबांनी जे भाषण केलं ते माझे आजोबा, पंजोबा, माझे वडील हे आम्हाला नेहमी सांगत असतात की बाबासाहेबांनी देवळा गावामध्ये आल्यानंतर त्यांचा मोठा सत्कार तिथे झाला, त्याच्यानंतर जेवणाचा कार्यक्रम आमच्या पंजोबाने ठेवला होता. आणि बाबासाहेब तिथे म्हटले की ही जी महारकीची परंपरा आहे ही सगळ्या समाजाने त्यागली पाहिजे. आणि त्याच्यानंतर रहमतपूर परिषद झाली, मानगाव परिषद झाली, नांदगाव परिषद झाली, या परिषदेमध्ये बाबासाहेबांनी त्याचा उल्लेख केला वारंवार. आणि देवळ्यामध्ये बोलताना त्यांनी सांगितलं की ही जी परंपरा आहे ही देवळा गावाने त्यागून महाराष्ट्राच्या उर्वरित अस्पृश्य समाजासमोर एक आदर्श ठेवला आणि देवळ्याच्या या देवळीकरांचा आदर्श महाराष्ट्रातल्या आपल्या सगळ्या समाज बांधवांनी घ्यावा म्हणून आम्ही देवळीकर. मला अत्यंत अभिमान आहे की आमचं हे जे आडनाव आहे देवळेकर हे आम्हाला दस्तूर खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रदान केलेलं आहे. आणि म्हणून मी सामाजिक क्षेत्रात असेल, वैद्यकीय क्षेत्रात असेल, राजकीय क्षेत्रात असेल, कदाचित मी वंचित बहुजन आघाडीत काम करत नसेल, परंतु माझ्या भावना, माझ्या सदिच्छा नेहमी वंचित सोबत असतात. म्हणून मी माझ्या वर्षातला पहिला अल्बम आमच्या होम स्टुडिओ तर्फे ब्लू नेशन नावाने लॉन्च केला, तो आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते, जो दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनाच्या समोर बाबासाहेबांचा पुतळा आहे, त्या पुतळ्याच्या समोर बाळासाहेब माझ्यासाठी 2 दिवस काढून तिथे खास आले होते. आणि जय 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 भीम हे गाणं तुम्ही ऐकलं असेल, ना जात का ना पात का, हर पिछड़े इंसान का, ना तेरा है ना मेरा है, सबका है जय भीम, जे लोकशाही संभाजी भगत यांनी गायलेले गाणे, ते गाणं मी लिहिलंय, मी प्रोड्यूस केले आणि आदरणीय बाळासाहेबांनी दिल्लीला येऊन ते प्रदर्शित केलं. एकदा बाळासाहेबांचा त्याला स्पर्श झाला, मला आठवतं ते गाणं आम्हाला पुण्या मुंबईमध्ये प्रकाशित करायचं होतं, प्रदर्शित करायचं होतं, इथल्या चॅनल्सने आम्हाला कोणी 10 लाख, कोणी 20 लाख, कोणी 5 लाखाचं बजेट दिलं. मग आम्ही ठरवलं की अरे जर आपल्याला पैसे देऊन खर्च करून कार्यक्रम करायचा आहे तर त्याच्यापेक्षा सेंटर ऑफ द सेंटर दिल्लीत का करू नये. बाळासाहेबांना विचारलं, बाळासाहेब आवर्जून दिल्लीला 2 दिवस माझ्यासोबत आले. त्या काळामध्ये डावा असलेला आणि आता काँग्रेस असलेला आमचा मित्र कन्हैया आणि बाळासाहेब यांनी त्या कार्यक्रम गाण्याचं उद्घाटन केलं, विमोचन केलं आणि ते उत्तरेमध्ये इतक्या जोरात व्हायरल झालं. आजही तुम्ही बघत असाल की युट्यूबला तो चंद्रशेखर रावण एंट्री जेव्हा करतो तर त्याचं ते गीत म्हणून ते वाजत असत मागच्या बाजूला. आणि जिथे मराठी चॅनल 5 लाखाच्या खाली कोणी आमच्यावर अर्धा तासाचा कार्यक्रम करायला तयार नव्हते, बाळासाहेबांनी त्याचं विमोचन केल्या केल्या तिसऱ्या दिवशी बाबासाहेबांच्या 126व्या जयंतीनिमित्त 1917 NDTV इंडियाला रवीशने 1 तासाचा कार्यक्रम त्या गाण्यावर केला, ज्याच्यामध्ये मी आणि संभाजी भगत आम्ही दोघंही गेलो होतो. आणि NDTV प्राईम टाइमला 1 रुपया न देता उलट आम्हाला जाण्याचे विमानाचे तिकीट आणि प्रवास खर्च अशा पद्धतीने NDTV दिला. ही किमया माझ्या गाण्याची किंवा संभाजी भगत यांच्या गायनाची नसून ही किमया बाळासाहेबांचा स्पर्श जर कुणाला झाला तर काय होऊ शकतं त्याची होती. आणि माझं किंवा संभाजी भगतांचं किंवा विकास सरांचं किंवा अमोल काटेंचं आयुष्य म्हणजे
आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांचा स्पर्श कुणाच्या आयुष्याला झाला तर काय होऊ शकतं याचं ते प्रतीक आहे असं मला वाटतं. म्हणून जेव्हा आपण समतेच्या महानायकाचा विचार करतो तेव्हा त्या महानायकाचं चरित्र, त्या महानायकाचं आयुष्य याच्या पलीकडे अनेक लाखो करोडो पंत्या या महानायकाने पेटवल्या आणि आपापल्या परिघामध्ये आपापल्या क्षेत्रामध्ये त्या बाबासाहेबांच्या प्रेरणेने आजही प्रज्वलित होत आहेत. आपल्या आजूबाजूला जाणे फाउंडेशन सारख्या, स्वरगंधा फाउंडेशन सारख्या आपल्या ताकदीला साजेसाचं काम करतायत आणि हे यांचं काम, जाणीव फाउंडेशनचं काम असेल, सरगंधारचं काम असेल किंवा अमोल ननावरेंचं काम असेल, अमोल काटेंचं काम असेल, गोपाल कांबळेंचं काम असेल, मिलिंद शिंदेचं काम असेल, ह्या सगळ्यांचं जे काम आहे ही सुद्धा बाबासाहेबांच्या आयुष्याचं एक्सटेन्शन आहे किंवा त्याची एक कृतांजली असं मला वाटतं. मित्र, जेव्हा आपण आंबेडकरवादाचा विचार करतो, अलीकडे आमचा मित्र सूरज येंगडे आला होता आणि त्याच्याविषयी पण खूप चर्चा झाली, तर जाता जाता मला आवर्जून इथे उल्लेख करावा असा वाटतो की बाबासाहेबांचं उर्वरित मी काम पूर्ण करणार किंवा बाबासाहेबांच्या ज्या काही कमी राहिल्या त्या पद्धतीने आपण कम्प्लीट करू किंवा आताच्या काळामधला आंबेडकर आपण मांडू अशा पद्धतीने मांडणी करण्याचा मोह काही लोकांना होतो. परंतु ह्या समतेचा महानायक हे पुस्तक वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते हे तारीख वार सणावारांसह तुम्हा आम्हाला सगळ्यांना पाठ आहे. परंतु आंबेडकरवाद म्हणजे नेमका काय याच्याविषयी बऱ्याचशा लोकांच्या मनात अजूनही संभ्रम आहे, अजूनही गोंधळ आहे आणि बऱ्याच लोकांना तो साध्य वाटतो. बऱ्याच लोकांना ते साधन आपल्या पुरतं किंवा आपल्या समूहापुरतं किंवा इतर संबंधांपुरतं मर्यादित वाटतं. परंतु हे पुस्तक वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की आंबेडकरवाद हे साध्य नव्हे तर ते एक साधन आहे आणि ते साधन जर आपण वापरलं तर तो एक रस्ता आहे जो आपल्याला शोषणमुक्त समाजापर्यंत, समताधिष्ठित समाजापर्यंत पोहोचवणार आहे. आणि म्हणून आंबेडकरवादाच्या रस्त्याने आपण निघालो तर आपण काय आंबेडकरांपर्यंत पोहोचणार नाही. परंतु आज समाजामध्ये दोन प्रकारची लोक आहेत. पहिली लोक आहेत की ज्यांनी आंबेडकरवादाच्या रस्त्यावरती स्वतःचे टोल वसवलेत आणि फक्त टोल वसुलीचं काम करतायत आणि मोठ्या प्रमाणामध्ये वैचारिक, सामाजिक, राजकीय जी वाताहत आपल्या चळवळीची आणि विचारांची झाली आहे त्याला कारणीभूत ही टोलधारी लोक आहेत असं मला वाटतं. हा खेळ आहे. परंतु हा हिशोब बाबासाहेब 1956 गेल्यानंतरचा 70 वर्षाच्या मधल्या काळातला हिशोब आमच्या पिढीने विचारणं आमचं काम आहे आणि तो आम्ही विचारणार आहोत. तर ही टोलधारी लोक जे आहेत त्यांनी एक मोठ्या प्रमाणामध्ये या चळवळीचं नुकसान केलं असं मला वाटतं. आणि दुसऱ्या बाजूला काही लोक जे ज्यांना आंबेडकरवाद हे साधन न वाटता साध्य वाटतं आणि स्वतः बाबासाहेब होणं हे त्यांचं स्वप्न आहे अशा पद्धतीचे हस्तदंती मनोऱ्यामध्ये राहणारे विचारवंत यांनी सुद्धा आंबेडकरवादाचं नुकसान केलं असं मला वाटतं. आणि आगामी काळामध्ये परत एकवार, कारण देशातली परिस्थिती आता फार विचित्र आहे आणि आज कदाचित तोच संघर्ष आपल्या वाट्याला आहे जो संघर्ष कदाचित बाबासाहेबांच्या वाट्याला होता. या सगळ्या विचित्र मूलतत्ववादी, वैचारिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या प्रदूषित अशा या सगळ्या वर्तमान काळाकडे जर बघायचं असेल आणि हा संघर्ष नव्याने करायचा असेल तर परत एकवार आपण या समतेचा महानायक सारख्या पुस्तकांची उजळणी करायला पाहिजे, बाबासाहेबांच्या विचारांची उजळणी करायला पाहिजे. आंबेडकरवादाचा धडा जो आहे तो सामाजिक, राजकीय, वैचारिक क्षेत्रात कसा परत नव्याने गिरवता येईल या पद्धतीच्या कामांसाठी अमोल पटेलसारख्या कामाकडे, जाणीव फाउंडेशनच्या कामाकडे, गोपाळ कांबळेंच्या कामाकडे नव्याकडे नव्याने बघितलं पाहिजे. आणि कदाचित हा रस्ता आपल्याला खऱ्या आंबेडकरवादाच्या ध्येयाकडे, मुक्तीकडे आणि समतेकडे घेऊन जाईल असं मला वाटतं. आज मला इथे बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.